संप पुकारल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा एका दिवसाच्या संपासाठी 8 दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय महामंडळानं घेतला होता. महामंडळाच्या जुलमी कारभाराविरोधात निदर्शनं करताना इंटक संघटनेनं राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या असंतोषाला वाट करून दिली होती. कमी पगार, अधिकृत संघटनांची पगारातून वर्गणी वसुलीनं राज्यात कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात अनेक जण आत्महत्याही करत आहेत. असं असताना शासनानं पुन्हा एका दिवसात 8 दिवसांचा पगार कापून जुलमी राजवटीचं दर्शन दिल्याचं आरोप संघटनेनं केला होता. तसंच पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. या दोन्ही वेळा झालेल्या संपामध्ये एक दिवसाला एकच दिवस पगार कापला, मग आत्ताच एक दिवसाला 8 दिवस पगार कापायचं काय कारण आहे? त्यामुळे ही विंडक्टिव्ह मनोवृत्ती जी आहे ती मान्यताप्राप्त कामगार संघटनेने दिवाकर रावतेनं तोंडघशी पाडण्याला हिशोब डोळ्यापुढे ठेवून एसटी प्रशासनाला हाताशी धरून केलेलं हे कारस्थान आहे. परंतु इंटक मुळीच चालू देणार नाही, राज्यभरामध्ये नव्याने उग्र आंदोलन कुटुंबियांसहित राबवेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.